रिहॅबिलिटेशन म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मुलींनो, आपण जो आज पाठ पाहत आहात, आप्पांचे पत्र अरविंद जगताप लिखित, तर या पाठामध्ये जे शिपाई काका आहेत, तिचे विद्यार्थी मैत्रिणींशी किंवा विद्यार्थ्यांशी एक पत्रात संवाद साधत आहे किंवा एक मनमोकळा संवाद त्यांनी या पत्राच्या माध्यमातून साधला आहे. आणि प्रत्येकाने आपलं काम निष्ठेनं केलं तर ते काम चांगलं होतं, त्याचबरोबर त्या कामाचा मोबदला लोकांना मिळतो, त्याचबरोबर काम करणाऱ्यालाही आनंद मिळतो आणि त्याचबरोबर कामाला आणि त्या काम करणाऱ्यालाही प्रतिष्ठा मिळते. आणि अशाच प्रकारे समाजातील सगळेजण वागले तर त्या समाजाचा दर्जा निश्चितपणे उंचावला जातो. तर आपण मागच्या तासाला पाहिलं की एखादी व्यक्ती असते ती अगदी वेगळेच असं एक कार्य करते किंवा ती एक आयुष्याचं ध्येय म्हणून ही कार्य करत असते आणि हे काम करत असताना ती एक सामाजिक कार्य त्यातून पार पाडत असते आणि त्या व्यक्तीनं जे हे स्वीकारलेलं सामाजिक कार्य आहे ते काही वेळेस आपल्यासारख्या सर्वसामान्यांना फार अतिशय बिनमहत्त्वाचं वाटतं किंवा हास्यास्पद असं वाटतं. परंतु हेच बिनमहत्त्वाचे काम असणारे ही काम अगदी निष्ठेनं पार पाडण्यामुळं त्यातून कितीतरी मोठं एक सामाजिक कार्य घडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. की त्याचं उदाहरण एक आपण पाहिलं की एका एक जी अशी व्यक्ती की ती मुंबईतील एक माणूस असा की आठवड्यातून दर आठवड्यातून लोकांच्या घरी जायचा आणि ज्यांच्या घरी जायचं ते काही ओळखीचेच असतील असं नाही, परंतु त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या किचनमधील असतील किंवा जे बाथरूममधील जे नळ असतात ते जर कळत असतील तर तो नीट करण्याचा तो काम करायचा. बऱ्याच जणांना हे बिनमहत्त्वाचं काम वाटत असेल किंवा एक हास्य लोकंसुद्धा त्याला हसत असतील, परंतु त्यानं ते काम करून कितीतरी लाखो लिटरचं पाणी त्यानं वाचवलेलं आहे. की आपण पाहतो की आपल्याकडे पाहिलं तर दोन दृश्य आपल्याला अगदी सहजपणे दिसतात की काही ठिकाणी आपण अशी परिस्थिती पाहतो की पाणी अगदी वाया चाललेलं असतं, धो धो पाणी नळ चालू ठेवून लोक आपले निवांत बसलेले असतात आणि पाणी मात्र वाया चाललेलं असतं. काही जण गरज नसताना उगाच जे आहेत की पाण्याचा जो वापर आहे तो काटकसरीने करत नाही. त्याचबरोबर अगदी साधे कपडे धुवायला गेले तरी आपण काय करतो की जे पाणी आहे ते पाणी कितीतरी वेळ आपण तसंच चालू ठेवतो किंवा घरामध्ये जो आपला बेसिनचा नळ असतो तो कितीतरी तास तसंच आपण चालू ठेवतो आणि त्याचा आपल्याला कोणतंही दुःख वाटत नाही किंवा कोणताही खेद वाटत नाही. आणि ह्या अशा ह्या पाण्याच्या बाबतीत आपण सगळेच निष्काळजीपणे आणि बेजबाबदारीपणे वागत असतो आणि त्याच्या मागचं गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही, कारण आपल्याला वाटतं आपल्या घरचं पाणी आहे, आपण काही कोणाकडून आणलेलं नाही, आम्ही हवं तसं वापर करू. परंतु ह्याच गोष्टीमागं सांगण्याचा उद्देश हीच की अगदी दुसरीकडे आपण जर परिस्थिती पाहिली तर याच्या विरुद्ध अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की याच्या विपरीत दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतं की आपल्या महाराष्ट्रामध्येच आपण पाहिले की 2-3 वर्षापूर्वी फार भीषण असा दुष्काळ पडला होता आणि ग्रामीण भागामध्ये तर अगदी पाण्याअभावी लोकांचं जीवन जे आहे ते फार हलाकीचं बनलं होतं की अगदी गुरंढोरंसुद्धा पाण्यावाचून कितीतरी तडफडत होती आणि सर्वत्र एक हाहाकार माजलेलासुद्धा आपण पाहिलेला होता. की एक साधी कळशीभर पाणी मिळवायचं असेल तर या लोकांना महिलांना किती पायपीट करायला लागायची, साधं प्यायचं पाणी मिळवण्यासाठी एवढं पायपीट करायला लागायचं असेल तर रोजच्या वापरासाठी पाणी आणण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागत असतील याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहिले की या परिस्थितीचा परिणाम असा झाला की कितीतरी उद्योगधंदे पाण्याअभावीसुद्धा बंद पडले, बऱ्याच जणांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आपण पाहिल्या किंवा ती शेतीसुद्धा ओसाड पडलेली पाहायला मिळालेली, सगळीकडे उपासमारीचे दृश्य आपल्याला पाहायला मिळू लागले आणि याच दुष्काळाने अगदी महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं होतं. आणि जर आपण हेच पाणी जर जपून वापरलं तर हे पाणी काय होणार आहे की आपण जपून वापरलेलं पाणी जे आहे ते बाकीच्यांना मिळणार आहे की त्याच्यामुळं हे जनावरांना मिळणार आहे, शेतीला सुद्धा मिळणार आहे आणि त्यामुळं हळूहळू लोकांची जी दुःख आहेत ती काय होणार आहे दूर होणार आहे आणि सगळे एकदम समाधानाने जगणार आहे. थोडक्यात काय की आपणही सांगितले की लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील, म्हणजे वाया जाणारे पाणी जे आहे ते आपण वाचवलं तर नवीन पाणी निर्माण करणं हे आपल्या नवीन पाणी निर्माण करणं होय हे आपण आता लक्षात घेतलं
पाहिजे. तर आणखीन एक त्यांनी उदाहरण दिलं होतं, तो म्हणजे झोपडपट्टीतील एका मुलाचं, की त्यांना त्याच्या वाढदिवसासाठी जे पैसे खर्च करणार होते त्या वाढदिवसाच्या पैशातून एक झोपडपट्टीतील मुलांसाठी एक पक्का पूल बांधून दिला, की जेणेकरून ते मुलं शाळेमध्ये व्यवस्थित जाऊ शकतील आणि उद्याचा जो उद्याची जी तरुण पिढी आहे ती अगदी निश्चितपणे शिकलेली असेल, निर्भर असेल. की त्याने किती मोठं सामाजिक कार्य केलेलं आहे, आपल्याला छोटं वाटतं ते का, परंतु त्याच्यामागं जे सामाजिक कार्य केलेलं असतं ते आपल्याला सहसा दिसत नाही. चला तर मग पान नंबर 34 परिच्छेद क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातल्या सगळ्यात जास्त निसर्गसंपन्न देश भारत होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 225 कोटीपेक्षा जास्त आहे. जर आपण या लोकसंख्येला गुणिले 10 झाडं विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत, कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा आपल्याला ओळखता येत नाही. फुलंसुद्धा 5-7 नावं पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं, दोन्ही पानं महत्त्वाचे असतात. दोन्ही पण बघितली म्हणजे पाहिजेत प्रेमानं. माणसं किती मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाड मोठं झाले तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घराकडे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. की अतिशय सुंदर विचार आपण तुम्हाला इथं सांगितलेले आहेत, की आपल्या भोवती खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. खूप साऱ्या आपण जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो, परंतु त्या गोष्टीकडे आपण कधीही गांभीर्याने पाहत नाही. की आपल्या देशाची जर लोकसंख्या आपण जर पाहिली, अगदी 225 कोटीच्यापेक्षा जास्त आपली लोकसंख्या आहे, आणि जर प्रत्येक व्यक्तीने जरी आयुष्यामध्ये येऊन 10 झाडं लावली तर विचार करा, आपला देश जो निसर्गसंपन्न देश म्हणून सगळ्यात उच्च पदावर असणार आहे. परंतु आपण कधी ते झाडं लावण्याचा प्रयत्न कधी करत नाही, परंतु आयुष्यात येऊन माणसाने कधीतरी झाड लावलं पाहिजे, ते जोपासलं पाहिजे हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहीत आहे की ही जी झाडं आहेत, ही झाडं काय करतात किंवा आपल्या आयुष्याला लाभलेली ही झाडं कशी वरदान ठरतात हे प्रत्येकाला नाही म्हणजे तरी प्राथमिक ज्ञान माहीत आहे. की आपल्याला काय असतं की आपल्याला जर सहज कोणी विचारलं की लहान मुलांना तर सगळे कार्टून्स पाठ असतात, सगळ्या कार्टूनच्या मालिका ही मुलं बघत असतात, परंतु त्याचबरोबर त्यांना जर विचारलं की आजकाल तुम्ही मुलांना पाहिजे की वेगवेगळे गेम्स आहेत, त्या वेगवेगळ्या गेम्सची नावंसुद्धा त्यांना माहीत असतात. त्याचबरोबर हॉरर पिक्चरही बघत असतात ही लहान मुलं. हॉरर पिक्चर प्रत्येक पिक्चर तोंडपाठ असतो लहान मुलांचा. किंवा साधी मुलींना विचारलं तुम्ही मालिका कुठल्या आहेत, कुठली मालिका नवीन आलेली आहे, सगळ्या मालिका तोंडपाठ असतात. किंवा आणखी याच्या पुढे जाऊन पाहिलं आपण, साधं तुम्हाला एक 10 झाडांची नावं सांगा म्हटलं तर एक जास्तीत जास्त थोडीशी नावं तुम्ही सांगू शकता, त्याच्या पलीकडे तुम्ही जात नाही. कितीतरी असंख्य लाखोनी झाडे वेगवेगळी आपल्या ह्या सृष्टीमध्ये आहेत, परंतु आपल्या 10 पलीकडे आपण जास्तीत जास्त जाऊ शकत नाही. किंवा पक्ष्यांची नावंसुद्धा, पक्षीसुद्धा एक ढोबळमानाने जे आपल्याला माहीत आहेत आपल्या अवतीभोवती दिसतात त्यातली एक मोजकीच नावं माहीत आहेत, परंतु तुम्ही जर एखाद्या शेतामध्ये गेला तर असंख्य आकाराचे रंगाचे वेगवेगळे ह्याचे पक्षी असतात, फक्त आपण पाहतो परंतु त्याची नावं आपल्याला माहीत नसतात. फुलांच्या बाबतीत तेच, फुलंही आपल्याला एक थोडीशी माहीत असतात. एक साध एक 10-5 एक ठीक आहे, त्याच्या पलीकडे पण आपण जात नाही, त्याच्या पलीकडे आपल्याला फुलांची नावं माहीत नसतात. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणायचं आहे की आपल्या पुस्तकातल्या पानामध्ये जसं आपल्या डोक्याचं खाद्य असतं, म्हणजे हे पुस्तकी ज्ञान जसं आपल्याला माहिती पुरवत असतं, त्याचबरोबर या झाडांच्या पानात देखील झाड
जगवण्याचं बळ असतं हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही पानं इथं महत्त्वाचे असतात आणि दोन्हीसुद्धा आपण अगदी प्रेमानं बघितली पाहिजे. आपण पाहतो माणूस कितीही मोठा झाला तरी त्या माणसाची सावली कुणाच्याही कामी येत नाही. परंतु एक झाड आपण जर लावलं आणि ते झाड जर मोठं झालं तर त्याची सावली पिढ्यानपिढ्या कितीतरी पिढ्यांना उपयोगी पडते, त्याची फळं कितीतरी पिढ्यांना चाखायला मिळतात. म्हणजे हे झाडांचं आपल्याला जे वरदान आहे किंवा हे झाडांचे फायदे आपल्याला नक्कीच माहीत आहे. त्याचबरोबर आपण काय करतो की आपली श्रीमंती दाखवण्यासाठी आपल्या घरापुढे किती लाखाची किंवा किती किमतीची गाडी आहे आणि आपल्याला ते मोठेपणा वाटतो. परंतु याच्यापेक्षा तुमच्या घरापुढे किती लाखाची गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घरावरती किती झाडं लावलेत तुम्ही हे फार महत्त्वाचं आहे असे दाखवांना सांगायचं आहे. तर तुमचे तुम्ही किती श्रीमंत आहात हे तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला गाडी आवश्यक आहे असं वाटतं. परंतु तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडं लावणं फार गरजेचं आहे. कारण झाडाचं वेड असताना लाखो मुलं आपल्या देशाला फार गरजेचे आहेत. किंवा मागच्या एक आठवड्यामध्येच बातमी दाखवली होती पुण्याजवळ एक गाव आहे, आता गावाचं नाव मला नक्की नाही सांगता येणार, परंतु त्या गावाच्या कडेने असा डोंगराळ किंवा डोंगराळ भाग आहे, असे डोंगराळ जे आहेत फक्त गवत उगवतो, असे झाडे वगैरे त्या डोंगरावरती नाही आहेत. परंतु त्या तिथल्या एका लोकांनी काय केलं की मॉर्निंग वॉकला जायचे तुम्हाला तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी असं सगळे मित्रांचे वगैरे ग्रुप होते त्यांनी एक ठरवलं की प्रत्येकाने जेव्हा मॉर्निंग वॉकला तिथं तुम्ही डोंगरावरती येतं तुम्हाला माहीत आहे तिथे मॉर्निंग वॉक जे आहे लोकांना त्याचं आरोग्याचं महत्त्व पटू लागले की जेणेकरून सकाळी लोक व्यायामाला वगैरे भरपूर जातात. आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की प्रत्येकाने तिथं गेल्यानंतर त्या डोंगरावरती एक 5 खड्डे खणून ठेवायचे, चर खणून ठेवायचे की जेणे डोंगर उतारावर येणारं जे पाणी आहे तिथं साठलं जाईल. आणि त्या साठलेल्या भागामध्येच काय काय चरीमध्ये खड्डे घ्यायला सुरुवात केली आणि तिथं कितीतरी अगदी 5000 जास्त त्यांनी झाडं लावलेली आहेत. आणि तो डोंगर आहे तो पूर्वी 7-7 दिसायचा, तो पूर्ण असा झाडांनी गंच भरलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याचं कार्य त्या लोकांनी तिथं केलेलं आहे. आणि आणखीन एक असाच त्याच्या शेजारी ओसाड डोंगर आहे तर तिथं सुद्धा त्यांचं लावण्याचं कार्य ते करणार आहे. म्हणजे ह्या तरुण पिढीनं असं काहीतरी काम केलं निश्चितपणे तर निश्चितपणे आपला देश श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या प्रत्येकाने आयुष्यामध्ये किमान मी म्हणते जास्त नाही तरी किमान 1-5 झाडं लावावी, त्याची जोपासना करावी. नुसतं लावून भागणार नाही, तुम्ही आज लावचाल उद्या शेळीने घालतं असं नको आहे आपल्याला. आपल्याला काय करायला पाहिजे तो झाड लावल्यानंतर त्याला जपलंसुद्धा पाहिजे. त्याची आपली जी मधुर फळं आहे निश्चितपणे आपण आपल्याला जरी नाही मिळाली तर आपल्या पुढच्या पिढीला तर ती मिळली जाते. त्यामुळे प्रत्येकाने आपण एक ठाम निश्चय केला पाहिजे. एखादं चांगलं कार्यक्रम असेल किंवा आपल्या घरी आपण वाढदिवससुद्धा फार हौसेनं साजरा करतो तर त्या वाढदिवसाला आपण काय केलं पाहिजे स्वतःची आठवण म्हणून आपल्या घराभोवती जर स्पेस असेल जागा असेल तर एक झाड लावलं पाहिजे की जेणेकरून घराभोवती झाडांची संख्या वाढणार आहे आणि त्या झाडांचा उपयोग कितीतरी पिढ्यानपिढ्या लोकांना होणार आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपणचा जो विचार पाहिलेला आहे झाडांविषयी त्याचा एक विचार करायचा आणि प्रत्येकीने एक झाड तरी एक तरी झाड लावायचं आहे. तर आज आपण इथंच थांबूया, पुढच्या भागामध्ये आपणच्या नवीन विचारासह भेटणार आहोत. धन्यवाद.